अखेर सुरेश धस यांच्यावरती कारवाई करत त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलाय जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपला मदत केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुरेश धस यांचं सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन करण्यात आलंय धस यांच्यावरती पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली आहे बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला केलेली मदत सुरेश धस यांना भोवली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी